ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या नेहरू चौक रहिवासी क्षेत्रात कंट्री देशी बारला परवानगी दिल्यानं स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. स्थानिक महिलांनी भाजपाचे माजी नगरसेवक राजेश वधारिया यांच्यामार्फत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत कंट्री बारचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे सुखावलेल्या महिला वर्गाने बुधवारी सायंकाळी शिंदे यांच्या प्रचारात निघालेल्या रॅलीत सहभागी होत श्रीकांत शिंदे यांचं औक्षण करून आभार व्यक्त केलाय. उल्हासनगर कॅम्प 2 नेहरू चौक परिसरातील बॅरेक क्रमांक 521 जवळील संतोषी माता नगर आणि हनीमून कॉटेजच्या ह्या परिसरात देशी कंट्री बारला परवानगी देण्यात आली होती. या परिसरात 500 अधिक घर आहेत. या ठिकाणी रहिवासी क्षेत्र असल्यानं याचा वाईट परिणाम येथील मुलांवर होण्याची दाट शक्यता असल्यानं परिसरातील महिला वर्गाने उठाव केला होता. तेव्हा कंट्री बारचा परवाना तात्काळ स्थगित करून स्थलांतरित करण्याचे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्यामुळे देशी बार कायमचा हटवला गेला. बुधवारी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांची रॅली नेहरू चौक परिसरात येताच परिसरातील महिलांनी जोरदार स्वागत केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांना हात दाखवून रथावरून खाली बोलवत त्यांचं औक्षण करून आभार मानले. भाऊ बनून तुम्ही आम्हाला जी मोलाची मदत केली त्याची परतफेड आम्ही मतपेटीमध्ये मत टाकून करू असं आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांना महिलांनी दिलं. कारण 6 महिन्यापूर्वी आमच्या इथं आमच्या एरियामध्ये दारूचं दुकान खोललं होतं. सगळी महिला आम्ही राजेश वधारिया सरांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी श्रीकांत शिंदेला सांगून तिथलं दुकान बंद केलं. याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि आमचं हे मतदान जाणार धनुष्यबाणाला. श्रीकांत शिंदे हे आमच्या सगळ्या महिलांच्या पाठीशी उभे राहिले आहेत म्हणून आम्ही सगळ्या श्रीकांत शिंदेंनाच वोट देणार. आज से 6 महिना पहिले हायरे वार्ड में एक बहुत बड़ा संकट उत्पन्न हो गया था. वहां पर रहवासी क्षेत्र में एक दारू का अड्डा खुल रहा था. इसके लिए ये सब महिलाएं मेरे पास आई. मैं इनको लेके खासदार श्रीकांत शिंदे के पास गया. उन्होंने तुरंत वो दारू का अड्डा बंद करवाया और इन सभी महिलाओं के घर उजरने से बचा लिए. इस तरह से हम सभी लोगों ने यहाँ पर इस वार्ड में मिलकर महिलाओं ने और पुरुषों ने एक ही फैसला किया है कि हम धनुष बाण पर श्रीकांत शिंदे को वोट देके जिताएंगे. ब्यूरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.